बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्याच्या जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 13 जण जखमी आहेत। यातील 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। संभाजीनगरवरून वाशिमला जाणाऱ्या एसटीचा आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली। जखमींवरती सध्या सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर बुलडाण्याच्या सिंदखेड राजाजवळची ही घटना आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। 5 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। डॉक्टर संजय महाजन आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। संजय नक्कीच अमोल, आज सकाळी 6:15 दरम्यान मुंबई संभाजीनगर नागपूर या महामार्गावर पुण्याहून मेहकरकडे जाणाऱ्या एसटी बसला पळसखेड टक्का गावाजवळ एक भीषण अपघात झाला। समोरून येणाऱ्या ट्रकला धडक होऊन या अपघातात 5 जण जागीच ठार झालेले आहेत तर जवळपास 13 जण जखमी आहेत। हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही बाजूची वाहतूक या ठिकाणी थांबलेली आहे आणि त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। अपघातग्रस्त झालेल्या नागरिकांना किंवा प्रवाशांना स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात पोहोचवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आता 5 जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर सिंदखेड राज्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। अमोल डॉक्टर धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।